warriors of ground, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city. So hey guys, yeah, Shomla back with new video. So आपको थंबनेल से पता चल गया था कि मैं कहाँ पे और कहाँ नहीं. आप पीछे मैं देख सकते हो वर्कशॉप है गणपति का. तो यहाँ पे आने का मकसद लाइक मेरे को ऑडियंस को दिखाने का था कि गणपति कैसे बनते हैं स्टार्टिंग से. आपको छोटे गणपति पता रहेंगे लेकिन बड़े गणपति कैसे बनते हैं लाइक उसका कलर, उसका मटेरियल क्या क्या लगता है वो अभी आप मूर्तिकार से पूरा बात करने वाले हैं. तो आपको आगे वीडियो पता चल जाएगा पूरा एक एक प्रोसीजर दादा बोल देगा. और अभी बज रहे 10:30, 11 बज गए. मैं बोल रहा था 11 बज गए लाइक यहाँ पे लेट क्यों आया हूँ मैं, क्योंकि बहुत रश रहता है सुबह से. लाइक हर एक मंडल आता है बहुत बहुत लंबे से, MINDC, बैंड्रा, सांता क्रूज, तो बहुत सारे मंडल आते हैं. इसलिए दादा ने मेरे को रात का टाइम दिया था कि 10:30 बजे आने के लिए. अभी भी दादा अंदर एक गणपति का काम कर रहा है जो कि अभी जस्ट ऑर्डर आया था दोपहर को दादा बोला, तो वही उस पर काम कर रहे हैं. तो मैं उनको थैंक यू बोलना चाहता हूँ कि मेरे को अभी चांस दिया उनको वीडियो बनाने के लिए. तो लेट्स गो. तुझं पूर्ण नाव बोल. माझं नाव नरेश सुरेश मेस्त्री. आणि या शाळेचं नाव श्री गणपती सुद्धा चित्र शाळा. आणि हे कुठे लोकेटेड आहे एक्झॅक्टली? हे विरा देसाई रोड अंधेरी वेस्ट. वेस्ट. एकदा डिटेल मध्ये बोलणं आपल्या सबस्क्रायबर लोकांना की कसं बनवतात गणपती मोठे मोठे. मोठे मोठे गणपती हे आतापर्यंत पीयूपीचे बनत आलेले आहेत. आणि ते पीयूपीचे गणपती बनवत असताना आपल्याला फायबरच्या डाईस वगैरे यूज करावे लागतात. ह्याच्यातनं आपण पीयूपी टाकून सुरुवात करतो. त्यानंतर त्याचे जसे मूर्त्या घडवायच्या आहेत त्या पद्धतीने त्याला कटिंग वगैरे करून वगैरे त्याला त्या रूपामध्ये आणून मग त्याला फिनिश करून त्या पद्धतीने ह्या गणपतींचं घडवतो. आणि सध्या तरी किती टाइम लागतो एका गणपतीला? तसं आता बघायला गेलं तर 7-7 गणपती असेल तर 2-3 दिवसाचं म्हणजे टाइम पिरियड जर आपण पकडला तर 36 तासात हा एक गणपती झाला पाहिजे. 36 तासात. पण त्याला सुकण्याची प्रोसिजर वगैरे आहे तर त्या सगळ्याची टायमिंग मोजले तर मग आपल्याला ते दिवस लागतात. म्हणून आपण हे 2-3 महिने हे सगळं काम चालतं. आणि मला दुर्वांग बोला की सध्या लाईक तू अर्जंटमध्ये पण कोणाला गणपती बनवून देतो लाईक कधी कोणाला नाही बोलत नाही लास्ट मुमेंटला पण. आता ती बाप्पाची कृपा आहे. आपण केली आहे तसे कामं की 2 दिवसात पण आपण गणपती लोकांना बनवून दिलेला आहे. ओके. तर दादा मी असं ऐकलेलं की गव्हर्नमेंट आत्ताच जस्ट रिस्ट्रिक्शन काढले की कितीही फूट आपण बनवू शकतो गणपती. त्या कमी वेळात तुम्ही कसं ॲडजस्ट केलं की खूप सारे मोठे मोठे गणपती येतात तुझ्याकडे? ठीक आहे, दरवर्षीचे आमचे मंडळ फिक्स आहे. आणि आता रिस्ट्रिक्शन आम्हाला 15 दिवसापूर्वीच मिळालं. ओके. ठीक आहे, तर त्यांना आम्ही आधीच पूर्वतयारीत ठेवलेलं की आपल्याला जर परमिशन मिळाली तर मग आपण मोठ्या मूर्त्या करू अथवा आपण इको फ्रेंडलीमध्ये मोठ्या मूर्त्या बनवू. ओके. तर मी ऐकलं की तू मातीचे गणपती पण बनवतोस. मातीचे गणपती पण माझ्याकडे आहेत, छोटे गणपती आहेत, मोठे पण करतो. आता माझी इको फ्रेंडलीची 8.5 फुटाची मूर्ती पण बनायची बाकी आहे. तू सुद्धा इथे बनणार. तुला कधी विचार आला की मी गणपती बनवू असा विचार कधी आलेला? काही लहानपणीपासून तुला छंद होता? विचार मला लहानपणापासून आहे. आणि माझं हे आता 26 वर्ष कारखान्याचं आहे. कारखान्याचं म्हणजे खूप टाइम झाला तू या फील्डमध्ये म्हणजे एकदम पूर्ण एक्सपिरियन्समध्ये. सध्या या शाळेमध्ये किती गणपती असतील? आता ह्या शाळेमध्ये मी जास्तीत जास्त ह्या कमी पिरियडमध्ये 20-22 गणपती. आणि आता किती झाले असतील तुझे ऑलमोस्ट? माझे 6 गणपती आहेत. 6 गणपती ऑलमोस्ट. आणि आता पुढे तयारी चालू आहे. अच्छा. आणि कुठून कुठून येतात ऑर्डर म्हणजे असे लांब लांबचे एकदम? माझी ऑर्डर तसे सांताक्रूज खारपासून ते मालाड पर्यंत गणपती जात आहेत. आणि आता सध्या रिक्वायरमेंट मोठ्या मूर्तींची कमी असल्यामुळे तर वसई विरार तिथपर्यंत पण आपली. ओके, म्हणजे लांब लांबच्या आता ऑर्डर यायला सुरुवात झाली. आणि तरी आता तू किती मोठा गणपती बनवला या शाळेमध्ये आतापर्यंत? आतापर्यंत मी 21 फुटाच्या मूर्त्या बनवल्या. 21 फुटाचे खूप झाला, मोठे झाली. माझी एक मूर्ती इथे उभी स्टँडिंग पण झालेली आहे. तर गाइस तुम्ही बघू शकता पूर्ण मूर्ती. आणि उंदीर उंदीर आहे खाली. ते नंतर आता पुढचे पिक्चर आहेत ते आम्ही त्याच्यात नंतर ऍड करू तुम्हाला. पुन्हा एकदा त्याचे पिक्चर मिळतील तुम्हाला. तर दादा मला समजलं की अंधेरीचा राजा तुला गेल्या वर्षी भेटलेला, तर तुझी एक्साइटमेंट काय होती लेवल? आता गेल्या वर्षी तर त्यांच्याच कृपेने आपल्याला अंधेरीचा राजा बनवायला मिळाला. तर आपल्याला
हे होतं की ह्यावर्षी पण आपल्याला तो पीयूपीमध्ये करायला मिळेल अपेक्षा होती. आता बघू नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम. ओके थँक्यू सो मच की तू आम्हाला टाइम दिलास त्याबद्दल. धन्यवाद. आणि आता नंतर कला मारताना आपण परत येऊ ते सगळं करताना. तर थँक्यू. धन्यवाद. तर तू काय बोलणार कशी वाटली मग तुला चित्रशाळा आमची? एक नंबर आवडली मस्त. आणि खूप एक्सपिरियन्स झाला आपला. म्हणजे मोठे मोठे गणपती पहिल्यांदा असे बघितले मी वर्कशॉपमध्ये. कधी गेलो नव्हतो मी. हा आमचा जवळचा अंधेरी वेस्टला अंधेरीच्या राजाच्या बरोबर तिथेच आहे. तर नक्की तुम्ही एकदा भेट द्या शाळेला. तर आता व्हिडिओला इथेच थांबू आपण. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला माहिती आहे काय करायचं आहे. लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं. आणि पप्पाला हीच प्रार्थना करतो की हा व्हिडिओ व्हायरल जाऊ आणि खूप लोकांकडे पोहोचू की गणपती कसे बनवतात. मग एकदा ध्रुवांगला बोलूया थँक्यू की हिने आणलं आहे आपल्याला इथे आणि दादाला भेटवलं आहे. तर ध्रुवांग थँक्यू सो मच. तर व्हिडिओला एंड करूया. टिल नेक्स्ट, स्टे हॅपी, स्टे सेफ.